नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। कंटेनर स्कॉर्पिओचा अपघात, एक ठार, तीन जण गंभीर जखमी। चाकण शिक्रापूर रस्त्यावरील रात्रीची घटना। चाकण शिक्रापूर रस्त्याने चाकण बाजूकडे येणाऱ्या स्कॉर्पिओला शिक्रापूर बाजूकडे भरधाव वेगात निघालेल्या अवजड कंटेनरची ठोस बसून झालेल्या अपघातात एक जण ठार तर तीन जण गंभीर जखमी झाले। सदरचा अपघात चाकण शिक्रापूर रस्त्यावर शेल पिंपळगाव तालुका खेड जिल्हा पुणे या हद्दीत हॉटेल रसिकाच्या समोर मंगळवारी 29 जून 2021 रोजी रात्री 12:15 सुमारास घडला। या भीषण अपघातात स्कॉर्पिओच्या एका बाजूचा चक्काचूर झाला आहे। अपघातानंतर अवजड कंटेनर चालक वाहनासह तसाच पुढे शिक्रापूर बाजूकडे भरधाव वेगात निघून गेला आहे। किरण बारकू सातपुते, वय 35, राहणार आळंदी, तालुका खेड, जिल्हा पुणे असे या भीषण अपघातात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे। तर याच अपघातात स्कॉर्पिओ चालक वैजनाथ मुगावकर, वय 34, राहणार मेदनकरवाडी चाकण याच्यासह ज्ञानेश्वर आंबरे आणि निलेश भोंडवे हे गंभीर जखमी झाले आहे। या सर्वांवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि वाहतूक विभागाने भेट देऊन पाहणी केली आहे। पळून गेलेल्या कंटेनर चालकाचा शोध चाकण पोलीस घेत आहेत। या भागात बेदरकारपणे अवजड वाहन चालक वाहने चालवून अपघात करून पळून जात असल्याचे प्रकार समोर येत आहेत। सदरच्या अपघाताचा तपास चाकण पोलीस करीत आहेत। आपली गाडी आहे का? रात्री फोन आला होता मला। ब्युरो रिपोर्ट, पुणे लाईव्ह न्यूज, चाकण। निर्भीड आणि निपक्ष पत्रकारिता याच बरोबर माहिती आणि मनोरंजन यांचा सुरेख संगम आपणासाठी घेऊन येत आहोत पुणे लाईव्ह या मराठी चॅनल वरून। यासाठी आमच्या पुणे लाईव्ह या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि बेल आयकॉन समोरील बटन दाबून पुणे लाईव्ह परिवाराचा हिस्सा बना। धन्यवाद।